नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स पार्ट फर्स्ट मधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर पाहत आहे. त्यामध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 घेतलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड आज पाहणार आहे. कम्प्लीट द फॉलोइंग. तुम्हाला इथे तीन बॉक्स दिलेले आहेत आणि त्या तीन बॉक्समध्ये काही इन्फॉर्मेशन दिले आहेत. त्या इन्फॉर्मेशननुसार आपणाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. जसं की बघा, पहिल्या बॉक्समध्ये सांगितलं गेलं आहे आय एम अ रेक्टँगल, म्हणजेच काय, हा जो बॉक्स आहे तो एक रेक्टँगल आहे. ओके, दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे ते पाहूया. आता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, म्हणजेच काय, या रेक्टँगलच्या बाजूला जे इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत त्यांचा यूज करून आपणाला एक्स अँड वायच्या व्हॅल्यू काय करायचे आहेत, फाइंड करायचे आहेत. आता तिसऱ्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. तिसऱ्या बॉक्समध्ये लिहिले फाइंड माय पेरिमीटर अँड एरियाज, म्हणजे हा जो रेक्टँगल आहे त्याचा पेरिमीटर अँड एरिया आपणाला फाइंड करायचा. ओके, मग आता लक्षात घ्या, तुम्हाला इक्वेशन इथं चार वेगवेगळे डिफरंट इक्वेशन तुम्हाला दिलेले आहे. ओके, तर त्या इक्वेशनचा यूज करायचा आपणाला, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपणाला पेरिमीटर आणि एरिया फाइंड करायचा. अशाप्रमाणे आपणाला टोटल एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व करायच्या आधी आपणाला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं की बघा, इथं रफ डायग्राम एक काढतो मी इथं रेक्टँगलची. तर अशा पद्धतीचा आपला समजा रेक्टँगल असेल, तर तुम्हाला माहित आहे रेक्टँगलच्या अपोजिट साईड ह्या इक्वल मेजरमेंटच्या असतात. जसं की बघा, लक्ष द्या, ही वरची जी लेंथ आहे आणि ही जी लेंथ आहे. ओके, जसं की पहिल्या लेंथ मी 10 सेंटीमीटर जर घेतली तर दुसरी ही लेंथ कशी येणार आहे, 10 सेंटीमीटरच येणार आहे. ओके, रेक्टँगलची एक लेंथ जर 10 सेंटीमीटरची असेल तर दुसरी ही लेंथ कशी असते, 10 सेंटीमीटरचीच आपणाला मिळेल. आता समजा मी ब्रिड्थ 5 सेंटीमीटरची घेतली तर ही सुद्धा ब्रिड्थ कशी येईल, 5 सेंटीमीटर. म्हणजेच आपण असंही लिहू शकतो की ही लेंथ जी आहे ती 10 सेंटीमीटर असल्यामुळं समोरची त्याच्या लेंथ जी आहे ती सुद्धा 10 सेंटीमीटर. म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये इक्वल साईन देऊ शकतो आणि आपण असं लिहू शकतो 10 इज इक्वल टू 10. तसंच आपण इथं ही सुद्धा लिहू शकतो की 5 इज इक्वल टू 5. ओके, त्याच पद्धतीनं एक लक्षात घ्या, हा जो रेक्टँगल आहे या रेक्टँगलमध्ये तुम्हाला वरचं इक्वेशन आणि खालचं इक्वेशन हे वेगळे जरी दिसत असेल तरी ह्यांची जी व्हॅल्यू आहे ती कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणून आपण बघा, लक्ष द्या, 2x + y + 8 = 4x - y असं आपण लिहू शकतो. का, तर हे जे लेंथ आहे ती 4x - y यांची जर व्हॅल्यू मी 10 पकडली तर 2x + y + 8 ह्याची व्हॅल्यू सुद्धा कशी येणार आहे, 10च येणार आहे. म्हणून आपणाला काय करावं लागेल, ह्यांच्या दोघांच्यामध्ये इज इक्वल टू साईन देऊन आपणाला सॉल्व करावं लागेल. तशीच ब्रिड्थ सुद्धा कशी येईल, मग x + 4 = 2y. या पद्धतीनं आपणाला दोन इक्वेशन्स मिळतील. ओके, आणि ते इक्वेशन आपल्याला सॉल्व करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. ओके, तर आता बघूया आपण कसं फाइंड करायचे. ओके, आपण इथं लिहून घेऊ शकतो, लेट अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ओके, लेट अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. म्हणून आपण इथं खाली लिहू शकतो, जसं की बघा, इथं केस फर्स्ट अशी होईल 2x + y + 8 = 4x - y. या पद्धतीने आपली केस फर्स्ट तयार होईल. आता केस फर्स्ट तयार झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, एक्स आणि वायचे जे व्हेरिएबल आहेत इकडले सुद्धा आणि इकडले सुद्धा, ते इज इक्वल टू साईनच्या एका साईडला घेऊया आणि ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या दुसऱ्या साईडला घेऊया. म्हणजे आपल्याला पुढे एक इक्वेशन मिळेल. जसं की बघा, 2x + y हा आहे तसाच आणि 4x - y इकडे आल्यानंतर काय होईल, -4x + y. ओके, आणि हा +8 = साईनच्या पुढे गेल्यानंतर -8 होईल. अशा पद्धतीने आपल्याला पुढली स्टेप मिळेल. आता हे आपण सॉल्व करूया. एक्स एक्स जे व्हेरिएबल आहेत ते आपण एका साईडला घेऊया, 2x - 4x हा +y आणि हा +y एका साईडला घेतला, -8. ओके, आता बघा, 4x मधून 2x जर मायनस केलं तर आपल्याला -2x मिळते अँड हा वाय आणि हा वाय 2y होईल, -8. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळेल. पण याच्या पुढं सिम्पल इक्वेशन मिळण्यासाठी आपल्याला ह्या इक्वेशनला 2 ने डिवायडेशन करता येईल आणि आपल्याला सिम्पल इक्वेशन मिळेल. 2 ने डिवायडेशन केल्यानंतर -x + y = -4 असं इक्वेशन मिळेल आणि ते इक्वेशन नंबर
फर्स्ट, ओके। आणि आपणाला रिझन त्याच्यापुढे काय लिहायचं आहे, डिवाइड, सॉरी डिवाइड बाय 2, ओके। अशा पद्धतीने आपणाला इक्वेशन नंबर फर्स्ट मिळेल। इक्वेशन नंबर फर्स्ट मिळाल्यानंतर आपणाला इक्वेशन नंबर सेकंड सुद्धा याच पद्धतीनं काढायचं आहे। जसं की बघा इथं एक्स प्लस 4 अँड 2y ह्यांचं काय असेल, केस सेकंड असेल, केस सेकंड। केस सेकंडमध्ये आपणाला काय तयार होईल, एक्स प्लस 4 इज इक्वल टू 2y, अशा पद्धतीने इक्वेशन तयार होईल। या इक्वेशनचं आपण सिम्पलिफिकेशन करून घेऊ, जसं की एक्स मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4, या पद्धतीचं आपणाला इक्वेशन नंबर सेकंड मिळेल। आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड आपणाला मिळालेलं आहे। आता हे जे इक्वेशन मिळालेलं आहे त्याच्यावरून आपण तीन मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो। जसं की बघा, पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड, दुसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड आणि तिसरी मेथड आहे क्रेमर्स रूल। या तिन्ही मेथडपैकी कोणत्याही एका मेथडने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो। जसं की आपण आता पहिली मेथडचाच यूज करूया, इलिमिनेशन मेथड, ओके। इलिमिनेशन मेथडचा यूज करताना हे दोन इक्वेशन जे आहेत त्यामध्ये एक्स किंवा वाय या दोन्हीपैकी एक व्हेरिएबल आपणाला इलिमिनेट करावं लागेल। जसं की इथं मायनस एक्स आहे आणि इथं प्लस एक्स आहे, म्हणून आपण एक्स व्हेरिएबल काढून टाकू। म्हणून आपण एक्स व्हेरिएबल काढून टाकण्यासाठी आपणाला पहिले इक्वेशन दुसरं इक्वेशन इथं लिहून घेतलं पाहिजे। जसं की मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 4, हे पहिलं इक्वेशन आपण लिहून घेतलं आणि दुसरं इक्वेशन इथं लिहून घेऊ, एक्स मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4, हे दुसरं इक्वेशन आपण लिहून घेतलं। आता हे इक्वेशनमध्ये एक्स एक्स हे जे व्हेरिएबल आहेत हे कॅन्सल करण्यासाठी आपणाला या दोन्ही इक्वेशनची ॲडिंग करावी लागेल, ओके। ॲडिंग केल्यानंतर मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होतील आणि त्याच्यानंतर मग राहिला इथं मायनस वाय, प्लस वाय आणि मायनस 2y ह्यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपणाला मायनस वाय मिळेल। दोन साईन मायनस आहेत म्हणून इथं मायनस येईल आणि ह्यांची ॲडिंग होईल म्हणजेच मायनस 8 येईल। आता इथं मायनस वाय इज इक्वल टू मायनस 8, याचाच अर्थ दोन्ही मायनस साईन कॅन्सल होऊन वाय इज इक्वल टू 8 असे आपणाला व्हॅल्यू मिळेल। आता ही जी वायची व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपण इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंडमध्ये पुट करून एक्सची व्हॅल्यू काढू शकतो। जसं की आपण इथं लिहून घेऊया, वाय इज इक्वल टू 8 पुट इन इक्वेशन सेकंड, ओके। म्हणून आपण इथं इक्वेशन सेकंड असं लिहून घेऊ। आता इक्वेशन सेकंड काय आहे, तर एक्स मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4 असं इक्वेशन सेकंड आहे। आता त्यामध्ये y ची व्हॅल्यू पुट करायची, म्हणून काय होईल, एक्स मायनस 2 इंटू 8 इज इक्वल टू मायनस 4 असं इक्वेशन तयार होईल। त्याच्यानंतर बघा, एक्स मायनस 8 इंटू 2 16 इज इक्वल टू मायनस 4, त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू मायनस 4 आणि हा 16 इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर प्लस 16 होईल, म्हणजेच काय होईल, एक्स इज इक्वल टू प्लस 12 असं आपलं ॲन्सर होईल। आता बघा, इथं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण फाईंड केलेल्या आहेत। जसं की वायची व्हॅल्यू 8 आलेली आहे आणि एक्सची व्हॅल्यू 12 आलेली आहे, ओके। या पद्धतीने आपण एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाईंड केलेल्या आहेत। आता आपणाला पेरिमीटर आणि एरिया फाईंड करायचे। पेरिमीटर आणि एरिया फाईंड करण्यासाठी आपणाला लेंथ आणि ब्रिड्थ माहीत पाहिजे। मग लेंथ आणि ब्रिड्थ माहीत करण्यासाठी आपणाला एक्स आणि वायच्या ह्या व्हॅल्यू पुट करून आपणाला लेंथ आणि ब्रिड्थ काढावे लागते। जसं की बघा, रेक्टॅंगलची लेंथ 4x मायनस वाय या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर एक्स वायच्या व्हॅल्यू आपणाला लेंथ मिळेल, ओके। आणि ब्रिड्थ आपणाला या इक्वेशन मध्ये 2y किंवा एक्स प्लस 4 या इक्वेशन मध्ये एक्स किंवा वायची व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपणाला ब्रिड्थ मिळेल। आपण त्यासाठी पुढे सॉल्व करून घेऊया। म्हणून आपल्याला लेंथ फाईंड करण्यासाठी लेंथ इज इक्वल टू 4x मायनस वाय हे इक्वेशन घ्यावं लागेल। आता हे इक्वेशन घेतल्यानंतर बघा, 4 इंटू एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपणाला इथं पुट करावी लागेल, जसं की 12, आणि वायची जी व्हॅल्यू आहे इथं पुट करावी लागेल, जसं की 8, ओके। आपणाला काय मिळेल याच्या पुढं, 4 इंटू 12 दॅट इज 48 मायनस 8 आणि यांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपणाला 40 मिळेल, म्हणजेच आपली लेंथ जी आलेली आहे ती 40 असेल, ओके। आता 40 युनिट असेल इथं, कारण आपणाला युनिट दिलेले नाहीत म्हणून आपणाला लेंथही 40 युनिट घ्यावी लागेल। आता ह्याच्यानंतर आपणाला ब्रिड्थ काढायचं आहे, ओके। त्याच्यानंतर आपणाला ब्रिड्थ काढण्यासाठी आपणाला इक्वेशन घेतलं पाहिजे, म्हणून आपण इथं लिहू शकतो ब्रिड्थ इज इक्वल टू टू वाय।
आता हे 2y आपण घेतलेलं आहे, कारण हे इक्वेशन जे आहे एक्स प्लस फोर किंवा 2y हे दोन्हीपैकी कोणतंही एक इक्वेशन आपण घेऊन प्रिडिक्ट काढू शकतो, म्हणून आपण इथं 2y असं घेतलेलं आहे. आता इथं बघा, 2 × y, वायची जी व्हॅल्यू आहे ती असेल 8 आपण ठेवलेली आहे इथं, आणि त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, आपणाला 16 असं आन्सर मिळेल. म्हणजेच आपली रेक्टॅंगलची जी ब्रीड असेल ती आपणाला किती मिळाली, 16 युनिट. ओके, अशा पद्धतीने आपणाला लेंथ आणि ब्रेड्थ मिळतील. आता याच्या पुढे आपल्याला रेक्टॅंगलचा एरिया फाइंड करायचा, कारण त्यांनी इथं पेरीमीटर आणि एरिया फाइंड करायला सांगितलेलं आहे, म्हणून आपण एरिया आधी फाइंड करून घेऊ. एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला इथं लिहावं लागेल द एरिया ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू एल इंटू बी, असा रेक्टॅंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे, एल इंटू बी. आता एल ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आणि बी ची जी व्हॅल्यू आलेली ती आपल्याला इथं पुट करायला लागेल, जसं की 40 × 60 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपणाला 640 स्क्वेअर युनिट अशी व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर आपणाला पेरीमीटर फाइंड करायचा आहे, म्हणून आपण इथं लिहून घेऊया द पेरीमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 × l + b, असा पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे, 2 × l + b. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करू, 2 × l ची जी व्हॅल्यू आहे ती 40 प्लस b ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती 60, ह्याच्यानंतर 2 × ह्यांचे ॲडिशन केल्यानंतर आपणाला 56 मिळेल. आता ह्यांची पुन्हा आपणाला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 × 56 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 112 युनिट. ओके, अशा पद्धतीने आपणाला पेरीमीटर मिळेल. आपणाला ज्या व्हॅल्यू त्यांनी फाइंड करायला सांगितल्या होत्या एक्स अँड वाय, तसंच पेरीमीटर आणि एरिया, ते आपण फाइंड केलेले आहे, जसं की एक्सची व्हॅल्यू 12 आलेली आहे, वायची व्हॅल्यू 8 आलेली आहे, पेरीमीटरची व्हॅल्यू 112 युनिट आलेली आहे, अँड एरियाची व्हॅल्यू 640 स्क्वेअर युनिट.